नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण मूल्यवाचक संख्या आणि क्रमवाचक संख्या कोणाला म्हणतात हे प्रत्यक्ष आपण कालदर्शिकेच्या साहाय्याने समजावून घेऊया एका वर्षामध्ये बारा महिने असतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे बारा महिने असतात हे बारा महिने म्हणजेच काय असतं मूल्यवाचक संख्या किंवा त्यांनाच आपण संख्यावाचक संख्यासुद्धा म्हणतो का बर तर याच्यासाठी आपण मोजताना एक दोन तीन चार पाच यांचा वापर केला आणि म्हणूनच त्यांना संख्यावाचक संख्या असे म्हणतात आता या ज्या कॅलेंडरमध्ये सर्वात पहिला महिना कोणता आहे जानेवारी आता हा तुम्हाला जानेवारी दिसतो ना मग हा जानेवारी कितवा आहे पहिला महिना आहे तसंच बघा फेब्रुवारी कितवा महिना आहे बघूया आपण आता बघा आता ह्या हा आहे फेब्रुवारी महिना हा कितवा महिना आहे दुसरा महिना आहे म्हणजेच जानेवारी हा पहिला महिना आहे आणि फेब्रुवारी हा दुसरा महिना आहे आता पुढचा महिना बघूया आपण कितवा आहे बर बघा तिसरा महिना कोणता आहे मार्च असं आता आपण बारावा महिना कोणता आहे ते बघू बर बघा या कॅलेंडरमध्ये या दिनदर्शिकेमध्ये बारावा महिना तुम्हाला कोणता दिसत आहे डिसेंबर हा बघा बारावा महिना म्हणजेच आपण मोजलो होतं ना आधी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं एका वर्षामध्ये एकूण बारा महिने असतात म्हणजेच बारा महिने म्हणजेच हे बारा काय झालं संख्यावाचक संख्या किंवा तिलाच आपण मूल्यवाचक संख्या असे म्हणतो त्यानंतर आपण बघितलं की पहिला महिना जानेवारी जानेवारी मीन्स जानेवारी म्हणजेच पहिला महिना म्हणजेच कोणती संख्या दर्शवत होतो क्रमवाचक संख्या म्हणजे जानेवारी हा पहिला महिना आहे तर डिसेंबर हा कितवा महिना आहे बारावा महिना आहे हे आपण याच्यातून समजावून घेतलं आणि असा सराव तुम्ही सुद्धा करत राहा आता आपण कॅलेंडरमध्ये सगळे महिने कोणकोणते आहेत ते, आहे ते प्रत्यक्ष बघून घेऊया तर बघा जानेवारीमध्ये कॅलेंडरमध्ये पहिला महिना जानेवारी हा पहिला महिना आहे फेब्रुवारी दुसरा महिना आहे मार्च तिसरा महिना आहे एप्रिल चौथा महिना आहे मे पाचवा महिना आहे जून सहावा महिना आहे जुलै हा सातवा महिना आहे ऑगस्ट हा आठवा महिना आहे सप्टेंबर हा नववा महिना आहे ऑक्टोंबर हा दहावा महिना आहे नोव्हेंबर हा अकरावा महिना आहे आणि डिसेंबर हा बारावा महिना आहे असे कालदर्शिकेमध्ये एकूण बारा महिने आहेत आणि त्यामधील पहिला महिना हा जानेवारी आहे तर बारावा महिना हा डिसेंबरचा आहे म्हणजेच आपण किती महिने आहेत हे पाहण्यासाठी एक दोन तीन चार असे बारापर्यंत आपण मोजले त्यानंतर पहिला महिना कोणता दुसरा महिना कोणता तिसरा महिना कोणता हे देखील आपण पाहिलं म्हणजेच ज्या जे आपण मोजण्यासाठी संख्यांचा वापर करतो त्यांनाच संख्यावाचक संख्या किंवा मूल्यवाचक संख्या म्हणतात आणि त्यांचा स्थान कितवा आहे किंवा तो कोणत्या ठिकाणी आहे ते दाखवण्यासाठी जो आपण पहिला दुसरा तिसरा चौथा हे क्रमांक वापरले म्हणून त्याला क्रमवाचक संख्या असे म्हणतात